बघा ना मग तुम्ही तुम्ही सत्संगामध्ये बसण्यापूर्वी तुमची मानसिक स्थिती कशी होती आणि सत्संग पूर्ण झाल्यानंतर तुमची मानसिक स्थिती कशी झाली याचं प्रत्येक सत्संगाला तुम्ही फीडबॅक दिलेले आहेत की नाही? बर, मी तुमच्यापासून कित्येक मैल दूर आहे असंही म्हणता येत नाही की सर आपल्या समोर आहे फिजिकली. हाच तर खरा चमत्कार आहे की साधक किंवा लोक कुठेही असू देत, त्यांचं कनेक्शन, त्यांची टेलिपथी ही त्याच वेळा जुळली पाहिजे, ते संपर्कात आले पाहिजेत आणि त्यांना ती शक्ती प्रदान केली पाहिजे. आणि म्हणून त्या शक्तीला आव्हान करताना केवळ गुरुच करू शकतात, कारण सामान्य माणसानं त्या तो प्रयत्न केला तर त्याचं कितपत हेतू साध्य होईल याची खात्री नसते. म्हणून सत्संगाला खूप महत्त्व आहे आणि सत्संगामधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहज ऊर्जा मिळते आणि अशा शक्तीला आवाहन करण्यासाठी सत्संगाचं अत्यंत महत्त्व आहे. सत्संग फार उपयोगी पडतो.